नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील लोकमतची एक बातमी वाचली आणि मनाला धक्का बसला बातमी होती खेडी होत शेतीमध्ये करिअर करण्याला ना सत्तर टक्के तरुणांनी गावातून शहराकडे जाण्याचा रस्ता निवडला तर गावामध्ये किंवा खेड्यामध्ये शेतकरी जे आहेत ते आता वृद्ध आहेत वृद्धच लोक शेती करतात अशा प्रकारची बातमी आहे परंतु ही बातमी जशी आपण नकारार्थी घेतो तिला आपण पॉझिटिव्ह जरा घेणार आहोत का आपण ज्या शेतकऱ्याच्या पोरांना जे आता गाव सोडून जातात उदरनिर्वाहासाठी त्यांना जर आपण या ठिकाणी दोष देणार असू परंतु त्यांना त्यांच्या ठिकाणी त्यांच्या मनाच्या ठिकाणी जाऊन आपण विचार करणार आहोत का आजकाल प्रत्येक गावामध्ये जर छोटं गाव असेल तर दहा ते पंधरा आणि मोठं गाव असेल तर पंचवीस ते तीस पस्तीस पर्यंत तरुणांची संख्या आहे की त्या ठिकाणी लग्न जमत नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे लग्न न जमण्याचं कारण काय की पुरेशी शेती नाही आहे उदरनिर्वाहाचे साधनं नाही आहेत मागं बॅकग्राऊंड नाही आहे चांगलं आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा होतकरू तरुणाचे निर्व व्यसनी जे आहेत त्यांचे नाही जमले तरी चालेल परंतु जे निर्व्यसनी आहेत त्यांनासुद्धा हा प्रॉब्लेम येतो आहे मुळामध्ये महात्मा गांधी नावाच्या महात्म्यानं ना जेव्हा हा भारत देश स्वतंत्र व्हायच्या आधीच सांगितलं होतं की खेड्याकरी चाला खेडे समृद्ध झाली पाहिजे खेडे समृद्ध झाली म्हणजे खेड्या खेड्यालाच या भारताला पोचण्याची हिंमत आहे खेडी समृद्ध झाली तिथला शेतकरी समृद्ध होईल त्या ठिकाणी व्यवसाय वाढतील आणि तिथून खऱ्या या भारताची नाडी त्या खेड्याच्या हातामध्ये आहे आणि तिथून आपला भार जगभर, भारत देश हा जगभर आपली मान उंचावत जाईल पण दुर्दैवी भारत देश कृषीप्रधान देशाचं की या ठिकाणी जी व्यवस्था निर्माण झाली किंवा जे लोकशाहीतले राजे आले त्या राजांनीसुद्धा शहरांना पूरक वातावरण निर्मिती करून दिली आणि खेडे भकास होण्यासाठी त्यांनी मदत केली आणि याचा परिणाम असा झाला की शेतकरी तरुणांची आयुष्यसुद्धा भकस व्हाय भकास व्हायला लागली आज जर आपण जर विचार केला तर खेड्यागावामध्ये जर शेती तरुण शेतकऱ्याला करायची म्हटलं आता माझ्यासारखा बी एस सी ॲग्री झालेला तरुण गावाकडे येतो शेती करतो शेती फायद्याची होत नाही हे माझ्यासुद्धा लक्षात येत आहे परंतु सोडून जाऊन हार मानणं हे आपला पर्याय नसतो माझ्यासारख्या तरुणांनी लढलं पाहिजे चार लोक माझ्याकडे बघून जर मला पाहत असतील मला वाचत असतील तर आपला एक आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजेत यशोगाथा लोकांच्या त्यांच्या पर्यंत आल्या पाहिजेत मग या माध्यमातून आपल्याला काय करावं लागणार आहे तर सरकारचं जे उदासीन धोरण आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला लढावं लागणार आहे मग लढताना काय होतंय कार्यकर्ता मरतोय आणि एकच नेता मोठा होतोय तर असं काम न करता आपल्याला आता हे विधायक काम केलं पाहिजे पंच्याहत्तर वर्ष हा देश स्वतंत्र होऊन झालेला आहे परंतु अद्यापही पर इथला शेतकरी स्वतंत्र झाला नाही आपण म्हणतो ना भारत अजून पारतंत्र्यातच आहे आणि इंडिया जो की शहरी भागामध्ये राहतो तो स्वतंत्र झालेला आहे मुळामध्ये आता तुम्ही कृषी करत शेती करत असताना कृषी केंद्रामध्ये तुम्ही जाता त्या ठिकाणी तुमची प्रचंड लूट लूट आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला उत्पादन खर्च तुमचा प्रचंड वाढलाय बियाणे असतील तुमच्या फंजी साईड असतील हर्बी असतील वेगवेगळ्या रसायनं तुम्ही त्या ठिकाणून घेता त्यानंतर तुम्हाला जो पूर्ण शेतीचा नांगरणीपासून तो वकरणी पेरणी काढणीपर्यंत जो उत्पादन खर्च लागतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे लेबर भेटत नाही म्हणजे शेतकरी लढायची वेळ आली तरीसुद्धा लेबर भेटत नाही जो लेबर गावात आहे तो ठाकलाय आणि जो जो लेबर गावातला बाहेर गेलाय तो त्याला त्याच्या रोजीरोटी त्याला त्या ठिकाणी मिळती आहे मग अशा सगळ्या प परिस्थितीमध्ये सरकार सरकारचं जे धोरण आहे सरकारचं धोरण काय आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव न मिळू देणे म्हणजे काय एक्कावन्न हजार टन कापूस आयात करणं तूरीला चांगला भाव मिळतोय आठ हजारापर्यंत तूर जाते आशियाच्या मध्ये दहा बारा लाख टन तूर आयात करणं सोयाबीन वायदे बाजारातून वगळणं म्हणजे हे जे शेतकऱ्यांना शेतीपासून दूर जावं अशा पद्धतीचे धोरणं जर जा आखल्या जात असतील आणि सरकार त्या शेतकऱ्याचा विचार करत नसेल तर हे चित्र आम्हाला दिसणार आहे की हा शेतकरी आणि त्याचा तरुण मुलगा हे गाव सोडून बाहेर जाणार आहे परंतु शेतकरी मायबापांनो येणारे दिवस आपले आहेत स्क्वेअर फुटानं आता ज्या ठिकाणी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जागा कोट्यवधी रुपये स्क्वेअर फुट झालेला आहे अशा पद्धतीनं आपल्या जमिनीचा भाव येणार आहे आणि आपली जमीन आपण माहिती आहे घामाचा सुगंध आपण आपल्या मातीला बहाल करतो त्यातून मातीतून मोती पिकवणाऱ्याची आवडत आपली आहे एका हजार दाणे करणारे शेतकरी आपण आहोत आपण हार मानून चालणार नाही आता आपण एक काल मुलाखत टाकली अठरा रुपये महिन्यात माणूस काम करत होता आणि त्यानं स्वतःच वर्कशॉप टाकलेलं आहे आणि आता कोट्यवधी रुपयांचा त्यांचा व्यवसाय तुम्हाला सुरुवात करावं लागेल सुरुवातीला आपल्याला अपयश होतं त्या अपयशामध्ये आपल्याला खचूनच आता उभं राहावं लागेल आणि संघर्षाचे दिवस काढल्याशिवाय तुम्हाला पुढचे सुखाशी दिवस येत नाहीत म्हणून प्रत्येक तरुणांना आता काहीतरी करायला घ्या फक्त एका गोष्टीचा विचार करा की आमदनी आठणी खर्चा रुपया आपला होणार नाही आपला उत्पादन खर्च आपल्याला आपल्या उत्पन्नापेक्षा जर जास्त होत असेल तर आपल्याला तो धंदा एकतर व्यवस्थित करण्याची गरज आहे त्याच्यातला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याची गरज आहे किंवा आपल्याला तो धंदा सोडून दुसरा धंदा करण्याची गरज आहे शेती ही फायद्याची करण्यासाठी आपण वेगळ्या गोष्टी करू शकतो एसआर सारखं तंत्रज्ञान आलं स्मार्ट कॉटन सारखी सरकारची योजना आहे तुम्हाला एस असेल किंवा स्मार्ट कॉटन असेल या दोन्ही गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत अगदी सोप्या भाषेमध्ये मी त्या समजून सांगितल्या आहेत तिथे जा तिथं बघा शेतकऱ्याला स्मार्ट कॉटनच्या माध्यमातून त्याचा कापूस हा तो गाठी बनवून विकू शकतो आणि सरकी वेगळी काढून विकू शकतो त्या सरकीची ढेप करून सुद्धा विकू शकतो इतक्या पद्धतीचं योजनासुद्धा आपल्यापर्यंत आलेल्या त्याचा फायदा आपल्याला घेतला गेला पाहिजे आणि या तरुणांनी आता याच्यामध्ये डोकं लावलं पाहिजे आपला बाप अडाणी आहे आता आपण सुशिक्षित आहोत आणि शेती ही सुशिक्षितांची झालेली आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला शेती करून हा देश आपल्याला जगवायचा आहे आणि आपणच हा देशाचा ठेका घेतला आपण भूमिपुत्र आहोत आपल्याला शेती सोडून जमणार नाही ती शेती फायद्याची करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावं लागणार आहेत शेवटी एकच सांगेल आता पेटवू सारे रान आता उठवू सारे रान आणि मायबाप शेतकऱ्यांसाठी लावू पणाला प्राण आपला बाप जगला पाहिजे इथल्या शेतकऱ्याची शेती फायद्याची झाली पाहिजे म्हणून प्रत्येक तरुण शेतकऱ्यांना आता उत्पादन खर्च लिहायला शिका एकच पहिली गोष्ट करा उत्पादन खर्च लिहायला शिका उत्पादन खर्चापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असलं पाहिजे तरच तुमचा उत्पादन खर्च भरून निघेल आणि मग त्यासाठी तुम्हाला शेतीसोबत बिझनेस बाकीचे जे आहेत पूरक व्यवसाय आहेत ते वा वाढवण्याची गरज आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहणार आहोत नवनवीन योजना असतील नवनवीन शेतकऱ्यांचे प्रयोग सर्व तुमच्यापर्यंत ठेवणार आहोत आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जास्त उत्पादन घेणाऱ्या उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगा जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न मी यापुढे करणार आहोत कोणत्याही शेतकऱ्याला आव्हान आहे की आत्महत्या करू नका आत्महत्या हे पर्याय असू शकत नाही आणि शेती आणि गाव सोडून जाणं हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही इथंच दटके खडे रहिंगे और आपला नया इतिहास रचेंगे तर थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील व्हिडिओ आपल्या युट्यब चॅनलला बघत असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईडला आयकॉन दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपले तुमच्यापर्यंत येत जातील फेसबुकला बघत असाल सुद्धा आपलं पेज लाईक इंस्टाग्रामला फॉलो करा, करा थँक्यू